नमस्कार, वेलकम टू माय चॅनल एव्हरीवन. तर कसे आहेत सगळे? तर आज आपण काय बघणार आहे? आज आपण ब्रायडल फेज बघणार आहे. सगळ्यांना ह्याची ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो आता आपली सिरीज चालू झालेली आहे. तर आता आपण याच्या पुढे ब्रायडल फेज बघून घेणार आहे. आता मी एक अंडाकृती शेप काढलाय आणि त्याचे मी 4 ते 5 भाग करून घेतले. पहिला जो भाग असेल तो फोरहेडचा असेल, दुसरा असेल तो डोळ्याचा असेल, तिसरा असेल नोज म्हणजे नाकाचा, चौथा असेल तो लिप्स म्हणजे ओठांचा, पाचवा असेल चिन तो हनवटीची जी लाईन असेल. ओके, आता मी हेच लाईन मध्ये प्रोपोर्शन वाईज तुम्हाला दाखवते. मी पहिल्यांदा फोरहेड ड्रॉ करून घेते. फोरहेड काढताना बघा, बरोबर लाईनच्या वर आलं पाहिजे, नोज लाईनच्या थोडस हलकस बाहेर, लिप्स लाईन वर, आणि लिप्स नंतर चिन पोर्शन जो हनवटीचा पार्ट आहे तो लाईनच्या आतमध्ये गेला पाहिजे. आता आयब्रोज, आयब्रोज मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते व्यवस्थित कशी काढायची, तुम्ही व्यवस्थित बघा. आणि आता आपण मी बिंदीची लाईन ड्रॉ करते. बिंदी काढताना गोल काढून मी दोन हेअरचे लाईन घेतले, दोन केसांच्या अशा लाईन घेतलेल्या आहेत. आणि कानाचा भाग, कानाचा जो कानातल्याचा भाग असतो, कान बरोबर नोजच्या लाईन मध्ये आलं पाहिजे. आता मी हेअर लाईन जी घेतली आहे ती बिंदीच्या बरोबर उचलून कानाच्या मागे ड्रॉप केलेली. ओके, म्हणजे आता हा बघा कसा ओव्हल शेप वाटतो, म्हणजे अंडाकृती आकारते, गोल कधी चेहरा नाही वाटला पाहिजे. ओके, बघून घ्या. हेअर लाईन पुन्हा एकदम छोटीशी ड्रॉ करते. आता आपण आईज तुम्हाला एकदा व्यवस्थित आयब्रो पण दाखवते. आता लाईनच्या बाहेर बघा कसं नोज आले, लाईनच्या आतमध्ये चिन. ओके, आता आयब्रोज काढताना पहिल्यांदा एकदम कोन मध्ये डार्क घ्यायचा आणि नंतर पातळ लाईन घ्यायची, नॅचरल आईज दिसले पाहिजेत. पुन्हा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, पुन्हा एकदा कर्व लाईन काढायची, थोडासा मध्ये स्पेस ठेवून क्रीज लाईन. आणि जो गोल काढणार आहे, गोल काढून 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 त्याचा असा फील करत करत एक डॉट ठेवायचा. आणि लाईनर लाईन जी आपण काढली होती ती थोडीशी कोन मध्ये जास्त प्रेशर घेऊन डार्क करायचं. ओके, आता बघा त्या पार्ट मध्येच, बरोबर त्या भागांमध्येच मी डिवाइड करून हा फेस पूर्ण केलेला आहे.
Thank you.